औरंगाबाद महामार्गावरील प्रवास म्हणजे मृत्यूला आमंत्रण, तर महामार्गावरील खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. वाशिम जिल्ह्यातील ग्रामकिनी राजावरून महामार्ग जात असल्याने नागपूर औरंगाबाद महामार्गावर प्रवास करीत असलेले वाहन चालक रोडवर मोठे खड्डे पडल्यामुळे पाठदुखीच्या आजाराने कमालीचे त्रस्त झाले असल्याचं भयानक चित्र दिसून येत आहे. नागपूर औरंगाबाद महामार्गावर दररोज हजारोच्या संख्येने वाहने ये जा करीत असतात. महामार्ग असल्या कारणाने वाहनांचा वेग जास्त असतो, पण महामार्गाची झालेली दुरवस्था व महामार्गावरील मोठे खड्डे सुकविण्याच्या नादात लहान तसेच मोठ्या अपघाताचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढले आहे. तर अपघातामध्ये अनेक लहान वाहन धारकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरं जाऊनही काहींना कायमचं अपंगत्व पत्करावं लागत आहे. तरी काही वाहन धारकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी सुद्धा संबंधित विभाग मात्र धूर्त राष्ट्राची भूमिका घेत मृतकांच्या टाळूवरील लोणी खाऊन कुंभकर्णी झोपेचं सोंग घेत असल्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया संबंधित विभागाचे पदाधिकारी व ठेकेदार या विरुद्ध वाहन धारक व्यक्त करीत आहे. तरी लवकरात लवकर नागपूर औरंगाबाद महामार्गावरील शेलू बाजार ते मालेगाव या 35 किलोमीटर महामार्गावरील खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी वाहन धारकांनी केली आहे. प्रतिनिधी महादेव हरणे, न्यूज टुडे 24, नागपूर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.